झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील, झूम ऑन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाइन्स वर। नांदेड जिल्ह्यातील झळकवाडी या गावामध्ये 400 कोंबड्यांसह विविध पक्ष्यांचा मृत्यू। नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथील भौगोलिक सोयीसुविधा आणि विविध समस्यांविषयी येथील महिला मतदारांनी मांडल्या समस्या। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचा वर्धापन दिन। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अदखलपात्र, पोलखोल यात्रा पंढरपुरात दाखल। बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाबाबत पशुसंवर्धन विभागाचं आवाहन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। किनवट आदिवासी दुर्गम भागातील झळकवाडी या गावामध्ये बर्ड फ्लू या आजारानं विविध पक्ष्यांसह 400 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं गावाभोवती दुर्गंधी पसरली असून या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी परिस्थिती येथे दिसून येते आहे। राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये बर्ड फ्लू या आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनानं शहरी आणि गाव पातळीवर काम करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला अलर्ट राहण्याचे आदेश देखील दिले आहेत। मात्र अद्यापपर्यंत या गावामध्ये कुठल्याही पशुसंवर्धन विभागाचा अधिकारी अथवा साधा कर्मचारी देखील फिरकला नाहीये, त्यामुळे या गावात कोंबड्यांची मृत्यू संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून दिवसाकाठी कोंबड्यांचे मृत्यू वाढतच आहेत। त्यामुळे मृत्यू पडलेल्या कोंबड्या गावाच्या शेजारी रोडच्या कडेला फेकून दिल्यानं मरण पावलेल्या कोंबड्यांमध्ये आळ्या लागून गावाभोवती अशी दुर्गंधी पसरली आहे। जवळपास या गावातील 400 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील नागरिक आणि सरपंच दामाजी तांबारे यांनी दिली आहे। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड। गावराणी जातीच्या आणि ते कडकनाथ होत्या आणि ते कोणता दर्द किती रुंगायचे आणि मरायचे। कडकनाथ कोंबड्या किती होत्या आपल्याकडे? 3 होत्या। केव्हा मरण पावले ते? हे काल परवा 2 दिवस झाले। 2 दिवस झाले। बरं, इतर गावराणी कोंबड्यावर काही? गावराणी कोंबडी मरली, गावराणी 4-5 मरली। हां, म्हणजे एकूण अशा गावामध्ये किती कोंबड्या मिळल्या आहेत? एकूण अशा गावामध्ये खूप मरतात कोंबड्या। अंदाजा कोणाकोणाचे ते खराडीच खतम झाले कोंबड्याचे? 100-150 काही असतील? 150 मरले असतील, 100-150 पूर्ण गाव। पूर्ण गाव। पशुसंवर्धनचे अधिकारी कोणी आले आहेत तपासणीसाठी? आले नाही कोणी आले। ते नेहमीसारखा आजार जो असतो ना ते असं वाटलं, पण नंतर मला उशिरा लक्षात आलं की बाय बोलतो फिव आहे दर्दाचा, कोंबड्याचा दर्द म्हणलं तर त्याच्या तोंडामधून लाळ गळत होता आणि उशिरा लक्षात आलं की बाबा त्याच्या तोंडात लाळ गळत नाही, ते आपआप मरत आहेत। ते आता त्याच्यामुळे आम्ही आज रोजी उशिराधिकारी। जवळपास गावातून किती कोंबड्या मरण पावल्यात? अशा गावातून जवळजवळ 200-400 कोंबड्या मरण पावल्या। बरं, काही लोकांनी खाल्ले का कोंबड्या? काही पोपट पोपट चिमणी बगळा हा होल्या हा मरण पावली। बरोबर, या घटनेला किती दिवस झाले? चालूच आहे। चालू आहे। आपल्या निर्देशनास केव्हा आले हे पक्षी मरण पावलेले? हे काल परवा दिवशी, 2 दिवसात। बरोबर, सध्याला काय परिस्थिती आहे गावामध्ये? मग सध्याला काय, आता कोंबडीच मरण चालू आहे। हा चालू आहे। जवळपास किती मिळले आहेत कोंबडे? असे बरेच मरले। 400 पक्षी कोणते कोणते होते तुमच्या शेतामध्ये सध्याला? ते पोपट होल्या चिमण्या हे मरण पावले। बरोबर, या संदर्भात कुठला अधिकारी आला का तपासणीसाठी? नाही। ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाची तारीख अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्यानं इस्लापूर येथील महाविकास आघाडी पॅनल आणि नगरविकास पॅनल आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांनी आपली बॅनर गल्ली बोळात जागोजागी लावून प्रचाराचा चांगलाच धुराळा उडवला आहे। वॉर्ड क्रमांक 5 मधील विविध समस्यांनी आणि भौगोलिक सोयीसुविधांनी कोसो दूर असलेल्या वॉर्ड क्रमांक 5 मधील मतदार सोयीसुविधांपासून वंचित असल्यानं आणि विविध समस्यांनी ग्रासलेल्या वॉर्ड क्रमांक 5 मधील महिलांनी जो उमेदवार आमच्या वॉर्ड क्रमांक 5 मधील नाली रोड पाण्याची व्यवस्था पथदिवे
अशा भौगोलिक सोयीसुविधा करून देईल असं आश्वासन देण्यापेक्षा कोणताही उमेदवार का असेना त्यांनी निवडून आल्यावर काम करून देईन असं स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून देईल अशालाच आम्ही मतदान करू असा पवित्रा घेत येथील मतदार महिलांनी आपल्या सोयीसुविधाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचा वर्धापन दिन अमरावती येथील अभियंता भवनमध्ये पार पडला. यामध्ये तब्बल रेकॉर्ड ब्रेक 905 बॉटल रक्तदान झालं. या रक्तदानामध्ये नुकतंच शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील पिंगळकुटा येथील कैलास दहीकर यांच्या कुटुंबाची रक्ततुला करण्यात आली. तसेच विधवा निराधार महिलांना शिलाई मशीनचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत देखील करण्यात आली. तसेच कोरोना काळामध्ये ज्यांनी निस्वार्थ सेवा केली त्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तर या रक्तदानामध्ये स्वतः आमदार रवी राणा यांनी सुद्धा रक्तदान केलं. राज्यात कोरोनाचं संकट अद्यापही गेलेलं नाही तर रक्तदानाचा तुटवडा पडलाय. त्यामुळं युवा स्वाभिमानी पार्टीनं 905 बाटल्या रक्तदान करून अमरावतीच्या इतिहासात प्रथमच भव्य रक्तदान शिबिर पार पाडलं. यावेळी जिल्हाभरातील युवा स्वाभिमानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन करून यावेळी जनतेच्या कामासाठी ऑनलाईन ॲपचं लोकार्पण देखील करण्यात आलं. या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या निकाली निघणार असल्याचं नवनीत राणा आणि रवी राणा यांनी सांगितलं. तर कोरोना काळामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्यांचा हा सन्मान आहे असं राणा दाम्पत्यांनी यावेळी सांगितलं. माझे शेतकरी आणि महाराष्ट्राचे शेतकरी आणि जिथे जिथे काही घटना होतात त्याच्यावर माझं लक्ष राहते. आणि आजसुद्धा पूर्ण कोविड जे योद्धा जरा आपण म्हणतो त्यांचे प्रत्येक डॉक्टर, सिस्ट, नर्स, वार्ड साफसफाई कर्मचारी सगळ्यांचे आपण आज सत्कार घेतलेले आहे. कैलास दहीकर यांच्या पूर्ण आई वडील आणि पत्नी यांची रक्ततुला केली आणि मला असं वाटते ज्या कैलास दहीकर यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली खऱ्या अर्थानं चायना बॉर्डरवर भारत मातेच्या सुरक्षेसाठी ज्यांनी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी जो बलिदान दिलं ते बलिदान कुठे वाया जाणार नाही. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकरी गेले 49 दिवस झाले सलग आंदोलन करतायत. याचं लोण आता महाराष्ट्रात देखील पोहोचलंय. मोदी सरकारच्या कृषी कायद्याचा पोलखोल करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चानं पोलखोल यात्रा सुरू केली आहे. आज ही यात्रा पंढरपुरात दाखल झाली आहे. यात्रेचं शेतकऱ्यांनी स्वागतही केलं. विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून शेतकऱ्यांच्या वतीनं श्री विठ्ठलाला कृषी कायदे रद्द करण्याची सद्बुद्धी द्यावी असं साकडं घालण्यात आलंय. या यात्रेच्या माध्यमातून केंद्राचे कृषी कायदे कसे शेतकरी विरोधी आहेत याची वाड्या वस्त्यांवर जाऊन पोलखोल केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये शेतकरी अथवा केंद्र सरकार गेलं नाही. न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अदखलपात्र आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत घर वापसी नाही असा पुनरुच्चार संयुक्त किसान मोर्चाचे संदीप गिड्डे यांनी केला आहे. आम्ही पोलखोल यात्रा जी आहे ती गावोगावी त्या ठिकाणी काढणार आहोत. आज आम्ही विठ्ठलाला देखील साकडं घालणार आहोत. पुनतांबा येथून ही यात्रा चालू झालेली असून नांदेडपर्यंत ही यात्रा जी आहे ती जाणार आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं चुकीच्या आहेत, मार्केट कमिट्या कशा त्या ठिकाणी बंद पडणार आहेत. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. याबाबत व्यावसायिक चिकन विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, नागरिक यांनी देखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा यंत्रणेची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये जिल्ह्यात खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत अमरावती महापालिकेने देखील परिपत्रक निर्गमित केलं आहे. त्यानुसार पुणे, सोलापूर, नवेगाव बांध परिसरातून पक्षी आणणं, स्थलांतरित करणं याबाबत अधिक दक्षता घेण्याचं परिपत्रकात नमूद केलं आहे. तिथून पक्षी मणपा क्षेत्रात आणण्यापूर्वी परवानगी घेण्याचे निर्देशही आहेत. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे, खाद्य देण्यात येणारी भांडी डिटर्जंटनं स्वच्छ धुवावेत. शिल्लक मांसांची योग्य ती विल्हेवाट लावावी. एखादा पक्षी मरण पावला तर उघड्या हातानं स्पर्श करू नये. तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवावं. पोल्ट्री उत्पादकांनी आणि तेथील कामगारांनी हातांची स्वच्छता आणि परिसर नियमित स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. कच्चं चिकनचं उत्पादन हाताळताना मास्क आणि ग्लोव्ज वापरावेत. मांस खाण्यापूर्वी पूर्णपणे 100 डिग्री सेल्सिअसला शिजवावं.
घरानजीक तळे असल्यास आणि तेथील पक्ष्यांचा वावर असल्यास वन विभाग किंवा पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी. आजारी किंवा सुस्त पडलेल्या पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नये अशी दक्षता घेण्याचं आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अमरावती जिल्हा सध्या सुरक्षित आहे. बाउंड्रीवरून येणारे सर्व जे कुक्कुट व्यावसायिक आहेत यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये 14 रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. या रॅपिड रिस्पॉन्स टीम जर अशी कुठेही मरतूक जर आढळली असेल तर त्याच्यावरती नियंत्रण करतील आणि कार्यवाही करतील. या संदर्भात आम्ही एक जिल्ह्यामध्ये कंट्रोल रूम तयार करीत आहोत. त्यामध्ये एक नंबर असेल 24/7 ही आमची कंट्रोल रूम असेल. जर अनाहुतपणे कुठेही पक्ष्यांची कुक्कुट पक्ष्यांची किंवा मायग्रेटरी बर्ड्स यांची मरतूक आढळल्यास आपण याच्यावर संपर्क करू शकता. याशिवाय या सगळ्या यंत्रणेमध्ये नियंत्रण करण्यासाठी आमच्यासोबत आरोग्य विभाग आहे, वन विभाग आहे, जलसिंचन विभाग आहे. भंडारा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये आग लागल्यास आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीला कसं हाताळावं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आदी कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांना प्रशिक्षण दिलं गेलं. आग लागल्यास फायर एक्स्टिंग्विशरचा वापर कसा करावा, त्याला कशा प्रकारे हाताळावं, आग विझवताना आगीपासूनचं अंतर किती असावं असे अनेक स्वसंरक्षणाचे धडे यावेळी देण्यात आले, ज्यामुळे पुढे जाऊन सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आग लागून एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी आपला आणि इतरांचा जीव वाचवण्यास मदत होईल. हा यामागचा उद्देश होता. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये पेट्रोल डिझेलची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसतोय. पेट्रोलचे दर 94 रुपये तर 91 रुपये डिझेलचे दर आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या संदर्भात सिल्लोड येथील ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. जो भावाचा जो काही फटका होतोय तो अगदी सर्वसामान्य बिलकुल परवडणार नाहीये आणि शासनाने त्यांच्या ध्येय धोरणाने जे काही त्यांना करायचं असते परंतु एवढ्या मात्र कमी वेळेमध्ये बार बार पुन्हा पुन्हा या दरवाढ करतात तर हे बिलकुल म्हणजे जनमानसासाठी अगदी घातक आहे, जगण्याला घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 12 जानेवारी रोजी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि माल्यार्पण करण्यात आलं. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला SB पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं. त्यानंतर राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्षा सौ मनीषाताई चौधरी, शेतकरी कृती समितीचे SB पाटील, गटनेते महेश पवार, नगरसेवक जीवन चौधरी, डॉ रवींद्र पाटील, रमेश शिंदे, कैलास सोनवणे, महेंद्र बोरसे, इंजिनियर विजय पाटील, दिनेश बावीसकर, सतीश बोरसे, डॉ रोहन पाटील, भाऊसाहेब पवार, महेंद्र मराठे, गौरव पाटील, मनीष शिंदे, प्रथमेश पाटील, पवन पाटील, राहुल पाटील, दादू पाटील आणि परिसरातील नागरिक तसेच मान्यवर आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मंगेश पाटील, दिव्यांक सावंत, नाना पाटील, रोहन वाघ यांनी मोठे परिश्रम घेतले. तमाम जनतेला आज जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आज जे काही आज सर्व समाज बांधव आहेत हे फक्त ह्या जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांमुळे धोरणेमुळेच जिवंत आहेत. महानगरपालिकेनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येतील. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यामार्फत औरंगाबाद शहरातील विविध वार्डातील समस्यांबाबतीत पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसनं अशी मागणी केली की यावर्षी पाऊस चांगला झालाय, धरण देखील पूर्णपणे भरलेलं आहे, परंतु शहराला दररोज नळाला पाणी येत नाही, त्यामुळं शहरवासियांना दररोज नळाला पाणी उपलब्ध करून देण्यात यावं, तसेच संपूर्ण शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत. शहागंज येथील लोकनेते लोहपुरुष देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण 40 वर्षांपूर्वी झालेलं असून त्यानंतर परत त्याच ठिकाणी त्यांचा पूर्ण आकृतीचा नवीन पुतळा बसवण्यात आला असून त्याला 1 ते 2 वर्षांपासून पूर्णपणे झाकून ठेवला आहे. त्याचं त्वरित उद्घाटन करण्यात यावं अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीनं यावेळी करण्यात आली. तसेच औरंगाबाद, संभाजीनगर या नामांतरासंदर्भातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे
निर्णय घेतील असं शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सांगितलं गेलं. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, माजी नगरसेवक बाळासाहेब जगताप यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली होती. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर नवाब मलिक यांनी केंद्राला फटकारलाय. त्यांनी म्हटलंय की अजूनही वेळ गेली नाही, केंद्र सरकारनं वेळीच कायदा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं तिन्ही शेती कायद्यांना स्थगिती दिल्यानंतर नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. सर्वोच्च न्यायालयानं तिन्ही शेती कायद्यांना स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल असल्याचं नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं. केंद्र सरकारनं अजूनही वेळ गेली नाही, सरकारनं आडमुठेपणाचं धोरण सोडलं पाहिजे, तिन्ही कायदे मागे घेऊन नव्यानं कायदा करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला पाहिजे, शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे असंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं आहे. गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्र पोलिसांचं जे खचीकरण करण्याचं काम भाजप सरकार किंवा भाजपची जे काही मंडळी आहेत, फक्त केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे म्हणजे तुम्ही कोणालाही हवं तसं वागवू शकता, हा एक मेसेज आज त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे आज ही काही पोलिसांना जी मारहाण झालेली आहे ह्याचा आम्ही निषेध करतो. मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी काल दिल्लीमध्ये ज्येष्ठ वकिलांची बैठक घेतली असं सांगण्यात आलं होतं. मात्र यावेळी एकच वकील बैठकीला हजर होते आणि तेही याचिकाकर्त्यांचे वकील होते. त्यामुळं सरकारी वकील त्यांनी या बैठकीला का बोलावले नाहीत असा सवाल करत अशोक चव्हाण यांनी या बैठकीचा फक्त फार्स करून त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते आणि शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांना प्रत्यक्षात राजू सातव यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घ्यायची होती. त्यासाठी दिल्लीमध्ये काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात फक्त आम्ही काहीतरी करतोय हे दाखवायचं होतं ही औपचारिकता म्हणून ही बैठक दाखवण्यात आली होती. या बैठकीला ज्येष्ठ वकील अभिषेक मनोज संघवे यांच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच ज्येष्ठ वकील यावेळी उपस्थित नव्हते. मग यावेळी बैठकीला इतर याचिकाकर्त्यांचे वकील का बोलावले नाहीत, त्यामुळं मराठा आरक्षणासंदर्भात ही बैठक सांगून कुणालाही विश्वासात न घेता मराठा समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप विनायक मेटे यांनी यावेळी केला आहे. यावरून आपण खात्री करून घेऊ शकता म्हणून कालची बैठक मराठा आरक्षणाच्या नावाखाली सांगून जे घेण्याचं काम केलेलं आहे ते करून आणि इतरांना कुणालाही विश्वासात न घेऊन फक्त फसवणूक करण्याचं काम आम्ही काहीतरी करतोय असं दाखवण्याचं काम अशोकराव चव्हाण साहेब यांनी केलेलं आहे, हे अत्यंत वाईट आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचं जन्मगाव असलेलं मादनी येथे ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. या गावामध्ये 4 पॅनल मैदानात उतरले आहेत. मात्र प्रचार एकाच पॅनलचा सुरू असून बाकी पॅनलचे उमेदवार घराबाहेर सुद्धा निघत नाही आहेत. तसेच ग्रामस्थ सुद्धा कुणाच्याही प्रचारात दिसत नाही आहेत. एकच उमेदवार उघड उघड निवडणुकीचा प्रचार करत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नितीन अगरवाल यांची निशाणी शिट्टी असून गावात लहान सहान मुलांना शिट्ट्या वितरित केल्या जात आहेत. मादनी गावात फक्त स्वाभिमानीची शिट्टीच वाजत आहे. त्यामुळं जिल्ह्यामध्ये हा चर्चेचा विषय ठरतोय. मेहकर तालुक्यातील मादनी गावामध्ये आपलं गाव आपला विकास पॅनल आणि जनविकास पॅनल, ग्रामविकास पॅनल तर ग्रामसेवा एकता पॅनल अशा 4 पॅनलचे उमेदवार निवडणुकीमध्ये उभे असून स्वाभिमानीच्या उमेदवाराशिवाय एकही उमेदवार प्रचार करताना दिसत नाहीये. 9 सदस्य ग्रामपंचायतीमध्ये निवडून पाठवण्यासाठी मादनी गावामध्ये निवडणूक होते आहे. त्यामुळं येथे चौरंगी लढत होत आहे. शेवटी बाजी कोण मारतोय हे येत्या 18 तारखेला समजेल. विकासाच्या गावाच्या कामाच्या मी त्यांनी मला निवडून दिल्याच्या नंतर नक्कीच पूर्ण श्वास नाही आणि मला निवडून देण्यामध्ये जर कुठे काटकसर राहिली तरी सुद्धा नाही. माझं काम पहिलेही चालू होतं, आजही सुरू आहे आणि पुढे सुद्धा याच प्रकारे आणि याच वेगाने सुरू राहणार. मी त्याला गतीसुद्धा संत होऊ देणार नाही आणि त्याचा कधी विचारही करणार नाही. मला कोणी निवडून दिले का नाही केले का. महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी चिकन अंडी खाणार असाल तर 70° सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन अंडी शिजवा आणि मगच खा असा सल्ला राज्यातील जनतेला दिला आहे. यासोबतच त्यांनी बर्ड फ्लूबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. राज्यात फक्त परभणीमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्र बर्ड फ्लू झाल्याचं अद्याप निदान झालेलं नाही आहे. त्यामुळे चिकन अंडी खाऊ शकता.
येऊ पाहत असलेल्या बर्ड फ्लू हा तेव्हासारखा भयावह असल्याचं सध्या तरी दिसत नाही आहे. त्यामुळे राज्यातील जनतेनं विशिष्ट तापमानावर शिजवलेलं चिकन आणि अंडी खाण्यास काहीही हरकत नाही असं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील बँकिंग व्यवसाय परवाना रद्द केला आहे. 11 जानेवारी रोजी आदेश काढून या तारखेपासून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील RBI सहकार विभागाला दिले आहेत. वसंतदादा सहकारी नागरी बँक RBI निर्देशांचं पालन करण्यास अपयशी ठरली आहे. सध्याची बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता ठेवीदारांना त्यांच्या ठेवी देण्यात बँक असमर्थ ठरेल आणि ठेवीदारांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं RBI म्हटलं आहे. सन 2017 या बँकेला ठेवी स्वीकारण्यास RBI बंदी घातली होती. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. नांदेड जिल्ह्यातील झळकवाडी या गावामध्ये 400 कोंबड्यांसह विविध पक्ष्यांचा मृत्यू. नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथील भौगोलिक सोयीसुविधा आणि विविध समस्यांविषयी येथील महिला मतदारांनी मांडल्या समस्या. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचा वर्धापन दिन. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अदखलपात्र. पोलखोल यात्रा पंढरपुरात दाखल. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाबाबत पशुसंवर्धन विभागाचं आवाहन. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.